Hello, my dear student. Today I am seeing the cloning vectors. Okay. So in this topic, we have to study introduction of cloning vector, characteristics of cloning vector, and different examples based on its structure, its composition. That is, first one, plasmid, cosmid, phagmid, lambda, and bacteriophage. These five are most important cloning vectors which you have to study. So first we see the introduction of a cloning vector. The molecular analysis of DNA has been made possibly by a cloning of a DNA. Actually je DNA asto tya DNA la aplyala kay karav lagta ki eka mhanje aplyala jar cloning vector tayar karaycha asel tar don goshti paijet ज्याचं क्लोन करायचं आहे, म्हणजे आपल्या इंटरेस्टेड डीएनए पाहिजे, आणि दुसरं म्हणजे क्लोनिंग वेक्टर, म्हणजे जो आपला तो वेक्टर म्हणजे रेप्लिकेट करणार आहे तो डीएनए. तर अशा दोन गोष्टी पाहिजेत, एक म्हणजे डीएनए जो क्लोन करायचा आहे आणि दुसरा म्हणजे वेक्टर. क्लोनिंग वेक्टर इज अ स्मॉल पीस ऑफ डीएनए टेकन फ्रॉम अ व्हायरस, अ प्लाझमिड ऑर द सेल ऑफ अ हायर ऑर्गॅनिझम दॅट कॅन बी स्टेबली मेंटेन. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की जो वेक्टर असा वेक्टर पाहिजे की जो छोटासा डीएनएचा फ्रॅगमेंट आपला त्यानं रेप्लिकेट करायला पाहिजे, आणि तो कुठलाचाही असू दे, मग मे बी बॅक्टेरियाचा असेल, फंगसचा असेल, प्लांटचा असेल, कुणाचाही असू दे, पण त्याला मात्र काय करायला पाहिजे की तो रेप्लिकेट करायला पाहिजे, आणि तो ज्या इन्व्हायरमेंटमध्ये आपण घालतो म्हणजे व्हायरसच्या किंवा कुठल्याही ॲनिमलमध्ये, तर तो तिथं रेप्लिकेट व्हायला पाहिजे. ठीक आहे. मोस्ट वेक्टर्स आर जेनेटिकली इंजिनियर्ड. शक्यतो जे क्लोनिंग वेक्टर्स आपण ही जी नावं दिली आहेत, ही ह्युमन बिंगनं आपल्या इंटरेस्ट पर्पज तो तयार केलेला आहे. म्हणजे ज्या जीनचं आपल्याला एक्सप्रेशन पाहिजे आहे ते जीन आपण काय केले, जेनेटिकली मॉडिफाईड केलेत, त्याला आपण जेनेटिकली इंजिनियर्ड असं म्हणतो. द क्लोनिंग वेक्टर इज चूजन अकॉर्डिंग टू द साईज अँड द टाईप ऑफ द डी एन ए टू बी क्लोन. आता डी एन एचा सिक्वेन्स जो असतो ए टी जी सीचा भरपूर मोठा असतो, तर आपण ते किलो बेस पेअरमध्ये मोजतो, राईट. तर हे किलो बेस पेअरची संख्या केवढी आहे, 25 आहे, 30 आहे, 50 आहे का 75 आहे, हे बेस पेअर ऑलरेडी त्याचा स्टडी झालेला आहे. इवन तुम्ही त्याचा स्टडीसुद्धा करू शकताय की त्याचा किती किलो बेस पेअर किंवा त्याचं मेजरमेंट किती आहे, किती किलो बेस पेअरनी बनलेला आहे. तर हे एकदा आपल्याला माहिती झालं तर आपल्याला काय करायचं, त्यानुसार आपल्याला क्लोनिंग वेक्टर्स बदलावे लागतात. म्हणजे प्लाझमिड, क्लॉझमिड हे जे आहेत आपण जी नावं पुढं बघणार आहोत, तर त्यांचं साईजवर फार महत्त्वाचं आहे किंवा कुठल्या साईजचा क्लोनिंग वेक्टर तुम्हाला इंटरेस्टेड डीएनए त्यात ॲड करायचा आहे, हे ते तिथं साईजवरनं ठरलेलं असतं. द वेक्टर देअर फॉर कंटेन्स फीचर्स दॅट अलाव फॉर अ कन्व्हिनियंट इन्सर्शन अँड रिमूवल. आपला इंटरेस्टेड डीएनए त्यात ॲड करण्यासाठी आणि तो परत काढून घेण्यासाठी, याला म्हणायचं इन अँड आऊट, ही प्रोसेस आपल्याला त्या क्लोनिंग वेक्टर थ्रू व्हायला पाहिजे. नाहीतर त्याच्यात एकदा ॲड केला, त्याच्यामध्ये म्युटेशन झालं आणि परत तो आपल्याला मिळणार नाही, असं काय होऊन जमणार नाही. तर जो डी एन ए आपण त्यात इन्सर्ट केला आहे, तर त्या डी एन एचा आपल्याला तो परत बाहेर काढूनसुद्धा घ्यायला यायला पाहिजे, अशी त्याच्यामध्ये कंडिशन्स पाहिजेत. रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स अँड दॅट लायगेटिंग द फ्रॅगमेंट्स टुगेदर. परत ह्याच्यावरती आपल्या इंटरेस्टेड एरियामधनं तो कट व्हायला पाहिजे विथ द हेल्प ऑफ रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स, आणि परत त्याचं जॉईनिंगसुद्धा व्हायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, इंटरेस्टेड डी एन ए त्या क्लोनिंग वेक्टरमध्ये ॲड करणं किंवा बाहेर काढणं, या दोन्ही गोष्टी सहज व्हायला पाहिजेत. आफ्टर अ डी एन ए फ्रॅगमेंट हॅज बीन क्लोन इन टू अ क्लोनिंग वेक्टर, इट मे बी सब क्लोन इन टू अनादर वेक्टर डिझाईन फॉर अ मोर स्पेसिफिक यूज. जेव्हा आपण एखादा इंटरेस्टेड डी एन ए घेतो, तर एकच घेत नाही, ते भरपूर सेल्स असणार, एक 10-12 सेल्स असणार, आणि इंटरेस्टेड वेक्टर जो आपण मॉडिफाईड करणार आहे, आपल्या इंटरेस्टेडचा डी एन ए त्याच्यात जेव्हा ॲड करतात, तर त्यासुद्धा सेल्स 10-12 असणार. पण त्यांचं आपण ॲक्च्युली जेव्हा इन्सर्शन करतो, तर त्या सेल्सना ग्रो करायचं आणि त्यांना 2-3 वेळा त्याचं ग्रो करायचं. आणि जेव्हा आपल्याला प्युअर कल्चर मिळतं, म्हणजे फक्त आपण इन्सर्ट केलेल्या सेल्स किंवा हां आपण इन्सर्ट केलेला कॉलोनी वेक्टर ज्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत, अशा सेल्स जेव्हा सर्वाय होतील, तर त्या सेल्स आपल्याला काय करायच्या आहेत, यूज करायचे आहेत. म्हणून आपल्याला परत सब क्लोन करावं लागतं. एकदा क्लोन केलेली गोष्ट आपण वापरू शकत नाही. क्लोनिंग का करायचं, व्हाय द क्लोनिंग इज इम्पॉर्टंट. क्लोनिंग वेक्टर इज यूज्ड अ व्हेइकल टू आर्टिफिशियली कॅरी फॉरेन जेनेटिक मटेरियल इन टू अनादर सेल वेअर इट कॅन बी रेप्लिकेट ऑर एक्सप्रेस. कुठल्याही डी एन एपासून काय तयार होतं किंवा कुठला प्रोटीन सिक्वेन्स तयार होतो, हे जर आपल्याला माहीत करून घ्यायचं असेल, तर महत्त्वाचा पॉईंट हा आहे की तो
दुसरी इन्फॉर्मेशन कॅरी करायला पाहिजे किंवा कुठल्या तरी सेलमध्ये इन्सर्ट करता आला पाहिजे आणि तो स्वतः स्वतः रेप्लिकेट व्हायला पाहिजे. दुसऱ्या सेलमध्ये ॲडजस्टमेंट व्हायचं असेल तर क्लोनिंग वेक्टर इज अ बेस्ट एक्झाम्पल. इट इज यूज्ड टू ॲम्प्लिफाय अ सिंगल मॉलिक्युल ऑफ अ डी एन ए इन टू मेनी कॉपीज. आपल्याला जेव्हा एक डी एन ए इंटरेस्टेड मिळतो तर एका डी एन एच्या सिक्वेन्सवर उपयोग नाही, तर आपल्याला त्याचं ॲम्प्लिफिकेशन मीन्स त्याची संख्या वाढवायची आपल्याला, तरच त्याचा आपण जास्तीत जास्त अमाऊंटमध्ये यूज करू शकतो. क्लोनिंग वेक्टर्स आर डी एन ए मॉलिक्युल्स दॅट आर यूज्ड टू ट्रान्सपोर्ट, महत्त्वाचं आहे, क्लोन सिक्वेन्स बिटवीन बायोलॉजिकल होस्ट अँड द टेस्ट ट्यूब. बऱ्याच वेळेला हे जे क्लोनिंग वेक्टर्स असतात ते सेपरेट सेपरेट सुद्धा स्टडी केला जातो, म्हणजे हे प्लाझमिडसारखेच असतात जे सिंगल डबल स्टँडर्ड जो आपण सर्क्युलर डी एन ए बघितला बॅक्टेरियामधला तशा पद्धतीचेच आहेत, फक्त हे मॉडिफाईड पद्धतीचे आहेत, म्हणून त्याला आपण क्लोनिंग वेक्टर असं म्हणतो. विदाऊट क्लोनिंग वेक्टर मॉलिक्युलर जीन्स क्लोनिंग इज अ टोटली इम्पॉसिबल. डी इंटरेस्टेड डी एन ए जेव्हा आपण आपल्या बॅक्टेरियाच्या प्लाझमिडमध्ये ॲड करतो, इंटरेस्टेड क्लोनिंग वेक्टर त्याला आपण म्हणतो, जर हे दोन्हीही एकत्र आले आपल्या इंटरेस्टेड डी एन ए आणि हे, तर क्लोनिंग वेक्टर असं त्याला आपण म्हणू शकतो, अदरवाईज नाही. क्लोनिंग वेक्टर कसं केलं जातं बघा, समजा एक्झाम्पल घेऊया, ई कोलाय आहे, त्यामधला प्लाझमिड आहे, तो प्लाझमिड आपण बाहेर काढला, आयसोलेट केला लॅबोरेटरीमध्ये, आणि आपला हा इंटरेस्टेड बॉडीमधला डीन आहे, डी एन ए आहे, त्याचा सिक्वेन्स जो पाहिजे तो आपण कट करून एवढासा घेतला. आता हा पूर्ण डी एन ए येतो, त्यातला इंटरेस्टेड डी एन ए आपण कट करून घेतला आणि इथं विथ द हेल्प ऑफ रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स आपण तिथं कट घेतला. तिथं तुम्हाला ब्लंट कट बघायला मिळेल आणि त्याच्यामध्ये इंटरेस्टेड डी एन ए ॲड केला. ॲड केल्यानंतर तो परत जॉईन केला, जॉईन होणंसुद्धा महत्त्वाचं आहे, आणि परत तो आपल्या इंटरेस्टेड त्या रिलेटेड त्याचा होस्ट जो आहे इकोलाय त्यामध्ये आपण त्याला एंटर करणार आहोत. आणि त्यांची संख्या जेव्हा आपण वाढवू, मल्टिप्लिकेशन करू, तर आपल्याला आपल्या इंटरेस्टेड डी एन एच्या कॉपीज मिळणार आहे. जेव्हा ते बॅक्टेरिया वाढतील तेव्हाच हे इंटरेस्टेड जीन वाढणार आहे आणि जास्तीत जास्त अमाऊंटमध्ये आपल्याला इंटरेस्टेड डी एन ए मिळू शकतो, म्हणजे त्याचा फर्दर स्टडी करण्यासाठी. हे जे वेक्टरचं, क्लोनिंग वेक्टरचं महत्त्वाचं स्ट्रक्चर की कसं आपण ते तयार करू शकतो किंवा त्यांची संख्या कसं वाढवू शकतो. सगळ्यात फर्स्ट ऑफ ऑल कुणी स्टडी केलं, बॉयर्स, इटकुरा अँड रिग्स यांनी बॉयर्स लॅबमध्ये स्टडी केला युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये. आणि त्यांना फर्स्ट टाईम त्यांनी स्टडी केला तर तो PBR322 हा फर्स्ट टाईम ॲज अ प्लाझमिड, हा प्लाझमिड त्यांनी स्टडी केला आणि फर्स्ट वेक्टर आहे PBR322. जर तुम्ही स्टडी केला तर 1977 फर्स्ट ऑफ ऑल प्लाझमिड ॲज अ क्लोनिंग वेक्टर स्टडी केलेला आहे आणि हिची जी लेंथ आहे ती फार कमी आहे. इट इज अ व्हेरी स्मॉल, इट इज अ नियर अबाउट 4 kilo बेस पेअर इन साईज ॲज कम्पेअर टू अदर क्लोनिंग वेक्टर्स. दी साईज इज अ व्हेरी स्मॉल, ओके, अँड इट हॅड अ 2 अँटीबायोटिक रेझिस्टन्स. हा शब्द फार महत्त्वाचा आहे, अँटीबायोटिक रेझिस्टन्स, म्हणजे आपण एखादा इंटरेस्टेड डी एन ए जेव्हा दुसऱ्या प्लाझमिडमध्ये घालून ते लॅबमध्ये कल्चर करतो तर त्याच्यामध्ये 1-2-3 इंटरेस्टेड अँटीबायोटिक रेझिस्टंट, म्हणजे एक जीन आहे, समजा तुम्ही त्या बॅक्टेरियाला एक टिपिकल ड्रग म्हणजे काहीतरी खाऊ दिला असाल, काहीतरी एखादं आपण गोळी खातो अँटीबायोटिकची, तसं जर काहीतरी तुम्ही दिलात त्याला तर त्याला ते रेझिस्ट व्हायला पाहिजेत, अशा पद्धतीचा जीन त्याच्यात इन्सर्ट करायचं. तर ह्याच्या ह्या प्लाझमिडमध्ये PBR322 दोन प्रकारचे अँटीबायोटिक्स तुम्हाला त्याच्यात इन्सर्ट केलेले बघायला मिळतील. आणखीन काय फीचर्स, जे कॅरेक्टरिस्टिक आहेत बघा क्लोनिंग वेक्टरचे, इट मेक्स ऑटोनॉमस रेप्लिकेशन, ते स्वतः स्वतः रेप्लिकेट होतात, सगळ्यात महत्त्वाचं. ORI इज अ स्पेसिफिक सिक्वेन्स ऑफ अ न्यूक्लियोटाइड, त्याचा एक स्पेसिफिक म्हणजे ठराविक त्याचा ठरलेला सिक्वेन्स असतो ज्याच्या थ्रू ते रेप्लिकेशन स्टार्ट करतात. एक टिपिकल पॉईंटपासूनच रेप्लिकेशन स्टार्ट करतात, कुठंही रेप्लिकेशन स्टार्ट होत नाही. वेन फॉरेन डी एन ए इज लिंक्ड टू द सिक्वेन्स अलॉंग विथ द वेक्टर रेप्लिकेशन, फॉरेन डी एन ए ऑल्सो स्टार्ट रेप्लिकेटिंग विद इन द होस्ट सेल. जेव्हा तुमचा इंटरेस्टेड डी एन ए त्या क्लोन वेक्टरमध्ये ॲड करता तर तो सुद्धा रेप्लिकेट होतो जेव्हा हा बाकीचा प्लाझमिड रेप्लिकेट होतो. हा पार्ट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच आपल्या इंटरेस्टेड डी एन एसुद्धा त्याच्यासुद्धा कॉपीज आपल्याला जास्तीत जास्त मिळतात, ओके. क्लोनिंग साईट काय आहे बघा, क्लोनिंग साईट इज अ प्लेस वेअर द वेक्टर डी एन ए कॅन बी डायजेस्टेड अँड डिझायर डी एन ए कॅन बी इन्सर्टेड बाय अ सेम रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिले की एन्झाइम्स आपल्या आपल्याला हवा तो प्लाझमिड जो आहे पाहिजे तिथं कट करू शकतो विथ द हेल्प ऑफ रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स. आणि हे एन्झाइम्स आपल्याकडे असतील तर आपल्याला हवं त्या ठिकाणी कट करू शकतो, पॉईंट ऑफ एंट्री, आणि त्या ठिकाणी आपल्याला हवा तो डी एन ए इन्सर्ट करायचा, ठीक आहे. त्यानंतर सिलेक्टिव्ह मार्कर्स. आता सिलेक्टिव्ह मार्कर्स म्हणजे काय,
की समजा तुम्ही लॅबमध्ये आपल्या इंटरेस्टेड डीएनए ग्रो व्हायला लागलाय त्या बॅक्टेरियामध्ये, तर तो बॅक्टेरिया आपल्याला कळायला पाहिजे की कुठल्या कसा आहे तो बॅक्टेरिया, किंवा आपल्याला आयडेंटिफाय व्हायला पाहिजे की कुठल्या बॅक्टेरियामध्ये ते क्लोन वेक्टर आहेत आणि ते सर्वाइव्ह झालेत. तिथं तुम्हाला एक स्ट्रक्चर दिसेल पेट्री प्लेटमध्ये, काही ठिकाणी ब्ल्यू डॉट आहेत, काही ठिकाणी व्हाईट डॉट आहेत. ह्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की जे ब्ल्यू कलरचे आहेत त्याच्यामध्ये जेनेटिकली मॉडिफाईड वेक्टर प्रेझेंट आहे, व्हाईट कलरचा आहे त्याच्यामध्ये नाही आहे. त्यामुळे तुम्ही डोळ्याने सुद्धा बॅक्टेरियाचं कल्चर जे आहे ते डोळ्याने इझिली आयडेंटिफाय करू शकता. ॲक्च्युली हे जे व्हाईट आहे त्यांच्यामध्ये तो क्लोनिंग वेक्टर प्रेझेंट नाही आहे किंवा त्याच्यात इन्सर्ट झालेला नाही आहे, पण ते ग्रो करायला लागलेत. पण जेव्हा तुम्ही असे ब्ल्यू कलरचे स्पॉट बघाल आणि त्याचं स्पेसिफिक त्याचं कल्चर पुढं सबक्लोन कराल, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की हां आता तुम्हाला प्युअर कल्चर मिळाले. आणि हे आयडेंटिफाय होण्यासाठी, आपल्याला डोळ्यानं दिसण्यासाठी आपण ॲज अ मार्कर जीन त्याच्यात यूज करतो. आपल्या इंटरेस्टेड आपल्याला लक्षात यावा आणि त्याच्यातून तो प्लाझमिड सर्वाईव्ह व्हावा अशा पद्धतीनं मार्कर जीन्ससुद्धा त्याच्यात ॲड केले जातात. आणखीन महत्त्वाचे कॅरेक्टरिस्टिक आहे, इट शूड बी शॉर्ट अँड स्मॉल, छोटा पाहिजे. म्हणजे एकदम मोठाच्या मोठा डी एन ए घेतला आणि तुम्ही रेप्लिकेट करायला आहे तर प्लाझमिडलासुद्धा लोड होणार आणि त्या बॅक्टेरियाला. बॅक्टेरियाच्या साईजनुसार आणि बॅक्टेरियो प्लाझमिडच्या साईजनुसार आपण इंटरेस्टेड डी एन ए त्यात ॲड करायचा आहे. कम्पॅटिबल विथ द होस्ट सेल, जो इंटरेस्टेड डी एन ए आपण ॲड करणार आहे, रेप्लिकेट करणार आहे, तो त्या बॅक्टेरियाशी साम्यता दाखवायला पाहिजे, सिमिलॅरिटी दाखवायला पाहिजे. अदरवाईज तो तुम्ही घातलात तर तो डाय होणार. अशा पद्धतीचा डी एन ए आपण इन्सर्ट करून त्यात उपयोग नाही आहे. ठीक आहे, शूड बी हाय इन अ कॉपी नंबर, त्यांचा रेप्लिकेशन जास्तीत जास्त व्हायला पाहिजे, तरच आपल्याला त्याचा उपयोग आहे. इट शूड बी एबल टू एक्सप्रेस इट सेल्फ युटिलायझिंग द होस्ट मशीनरी, ज्या बॅक्टेरियामध्ये आपण ते प्लाझमिड इन्सर्ट करणार, ते क्लोनिंग वेक्टर इन्सर्ट करणार, तिथून त्यांचं रेप्लिकेशन जास्तीत जास्त प्रमाणात व्हायला पाहिजे किंवा त्यांनी एक्सप्रेशन एकमेकांबरोबर दाखवायला पाहिजे. इट शूड बी एबल टू मूव अंडर टू सिस्टीम्स, प्रोकॅरियोट अँड युकॅरियोटिक सिस्टीम, ह्या दोन्हीमध्येही तो वेक्टर काम करायला पाहिजे, तर आणि तरच याचा उपयोग आहे. तर सेकंड वन इज अ टाईप्स ऑफ क्लोनिंग वेक्टर, देर आर मेनी टाईप्स ऑफ क्लोनिंग वेक्टर्स. फर्स्ट वन प्लाझमिड, देन बॅक्टेरियोफाज, कॉझमिड, बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोम, वी ऑल्सो कॉल्ड इट ॲज अ बी एस सी, यीस्ट आर्टिफिशियल क्रोमोझोम, वी कॉल्ड इट इज अ वाय एस सी, इट इज अ स्पेलिंग मिस्टेक, ह्युमन आर्टिफिशियल क्रोमोझोम, देर इज अ एच एस सी, देन रेट्रोव्हायरल वेक्टर्स, अँड अनदर वन इज अ लॅम्बडा अँड फाजमिड्स. सो इथं जे आपण बाण केलेत आणि खालचे जे दोन आहेत इतकेच आपण स्टडी करणार आहेत, इतके तुमच्या स्टडीसाठी आहेत. प्लाझमिड, बॅक्टेरियोफाज, कॉझमिड, लॅम्बडा अँड फाजमिड. ओके, सो फर्स्ट वी आर सीईंग द प्लाझमिड. ओके, सो प्लाझमिड इज अ ऑटोनॉमसली रेप्लिकेटिंग सर्क्युलर डबल स्टँडर्ड एक्स्ट्रा क्रोमोझोमल डी एन ए विच इज फिजिकली सेपरेटेड फ्रॉम अ क्रोमोझोमल डी एन ए अँड कॅन बी रेप्लिकेट इंडिपेंडंटली. हा डी एन ए स्वतः रेप्लिकेट व्हायला पाहिजे. टिपिकल कॅरेक्टरिस्टिक आहे प्लाझमिडची, ठीक आहे. त्यामध्ये कॉमनली हा बॅक्टेरियामध्ये सापडतो, त्यातल्या त्यात तुम्हाला आर्कीमध्ये सुद्धा सापडेल, आर्की बॅक्टेरिया, आणि काही युकॅरिटिक ऑर्गॅनिझममध्ये सुद्धा तुम्हाला हा प्लाझमिड स्टडी करू शकतो तुम्ही. ह्याच्यात ह्याची जी मॉलिक्युलर त्याची जी साईज आहे ती 1 kb/200 kb/ इतकी ती जी त्या पूर्ण प्लाझमिडची साईज आहे. मोस्ट जनरली प्लाझमिड आर व्हेरी फ्रॉम टू क्लोन डी एन ए इन्सर्ट अप टू. प्लाझमिडची साईज 200 kb/ आहे, तर त्यामध्ये तुम्ही जवळजवळ 10 kb/ साईजचा आपला इंटरेस्टेड डी एन ए ॲड करू शकता. हे डिपेंड आहे जेवढा बॅक्टेरियामधला प्लाझमिड जो आहे तो किती बेस पेअरवर आहे, किती बेस पेअरचा आहे त्याच्यावर आपण आपला इंटरेस्टेड डी एन ए त्यात ॲड करायचा आहे. जास्त होऊन जमणार नाही, तो रेप्लिकेशनला त्याला लोड येणार, इवन ते होणारच नाही. मेनी प्लाझमिड्स हॅव अ हाय कॉपी नंबर अँड हाय कॉपी इज अ युजफुल ॲज इट प्रोड्यूस द हाय यील्ड ऑफ अ रिकॉम्बिनेशन प्लाझमिड फॉर अ सबसिक्वेंट मॅनिप्युलेशन. बऱ्याच वेळा जास्तीत जास्त प्लाझमिड रेप्लिकेशन होतं, म्हणजे एका सेलमध्ये 3-4 असतील तर कधीकधी ते जास्तसुद्धा होऊ शकतात. म्हणजे आपल्याला कमी वेळेत जास्त आपल्याला कॉपीज त्याच्या मिळू शकतात. हाउएव्हर लो कॉपी नंबर प्लाझमिड्स मे बी प्रिफरेबली यूज इन अ सर्टन सर्कमस्टन्स, फॉर एक्झाम व्हेन द प्रोटीन फ्रॉम द क्लोन जीन इज अ टॉक्सिक टू द सेल. बऱ्याच वेळेला समजा जे आपल्याला इंटरेस्टेड डी एन ए तयार करायचं आहे,
तयार केलेलं आहे ते आपण सेपरेट करणार आहोत, पण त्यांच्या कॉपीज जर आपण जर कमी कमी घालायच्या असतात तर का घालायचे कमी? तर त्याच्यापासून जे प्रोटीन मिळणार आहे जर त्या बॅक्टेरियाला टॉक्झिक असेल तर आपण त्याचा नंबर जो आहे तो कमी ठेवणार आहे. इथं एक्झाम्पल्स आहेत प्लाझमिडचे, PBR322, इट इज अ कॉमनली वी कॉल इट इज अ प्लाझमिड, दॅन PUC18, F प्लाझमिड, COL प्लाझमिड एक्सेट्रा. हे तुम्हाला प्लाझमिडचे स्ट्रक्चर्स बघायला मिळतील. इथं PBR322 असं स्ट्रक्चर असतं आणि PUC18 और 19 2, आणि इथं तुम्हाला खाली त्याचं बेस पेअर लिहिलेलं बघायला मिळेल. साधारण 4361 किलो बेस पेअरचं PBR322 असतो आणि 2686 बेस पेअर इतकी साईज तुम्हाला साधारण ह्याच्यापेक्षा थोडी छोट्या आहे. इथं स्ट्रक्चरनं जरी मोठं दिसत असेल तर इथं तुमच्या लक्षात येईल की बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत वरती, ठीक आहे. इथं काय काय लिहिलं आहे, हिंद हे ते वगैरे. तर इथं तुमच्या लक्षात येईल की हे रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स आहेत, हे बारीक जी लाईन दिलेली आहे हे रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स आहेत, आणि त्या त्या रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स थ्रू तुम्ही त्या त्या ठिकाणी हे कट करू शकता DNA. ओके, त्यानंतर ना इथं तुम्हाला पूर्ण TR ओरिजिन हे असे स्ट्रक्चर बघायला मिळतील, AMP. तर हे त्याचे रेझिस्टन्स आहेत, म्हणजे ह्या हे केमिकल जर वापरलात तर हा DNA एवढ्या ठिकाणी तुम्ही कट करून वापरू शकताय, ठीक आहे, आणि तो आयडेंटिफाय होऊ शकतो. तर ॲम्प्लिसिलिन रेझिस्टंट जीन्ससुद्धा ॲड केलेला आहे, बरेच रेझिस्टंट जीन्स त्याच्यात ॲड केलेले जातात. हे मॉडिफिकेशन आहे, तुम्ही जसा त्याला मॉडिफाईड करता तशा पद्धतीनं त्याला नावंसुद्धा वेगवेगळी आहेत. तर इथं एक्झाम्पल्स आहेत त्याची साईजची साईजची नावं दिली आहेत. इवन ऑर्गॅनिझम्स, कुठल्या ऑर्गॅनिझममध्ये तुम्ही त्याला ग्रो करू शकता त्या क्लोनिंग वेक्टरला, त्या क्लोनिंग वेक्टर म्हणजे एक एक्झाम्पल प्लाझमिड आपण बघतो. तर हे टोटल प्लाझमिडचे एक्झाम्पल्स आहेत, हे एवढे प्लाझमिड्स आहेत, ह्यांची लेंथ साधारण एवढी आहे आणि त्याचं मॉलिक्युलर वेट एवढा आहे. तर हे यातले प्रेफरली मोस्टली प्रेफरेबल ॲनिमल इज अ द बॅक्टेरिया इज अ इकोल आहे. बाकीचे सुडोमोनास ऑदर आहे, सुडोमोनास पुटिडा आहे, ॲग्रोबॅक्टेरियस्ट आहे. हां, डिपेंड ऑन कुठला वेक्टर आहे आणि कुठला वेक्टर आहे आणि कुठल्या बॅक्टेरियाला तो सुटेबल आहे, तशा पद्धतीनंच आपण त्या क्लोन वेक्टर त्यात इन्सर्ट करणार आहोत, ठीक आहे. खालीसुद्धा काही दिलेले आहेत त्यांची कॉपी, म्हणजे किती कॉपीजमध्ये होऊ शकतात हे तिथे दिलेलं आहे, ठीक आहे. आता क्लोनिंग वेक्टर, आता PBR322 जर बघितला तर 4361 किलो बेस पेअर इतका असतो तो, ठीक आहे. इथं इको आर आय, इथं रेस्ट्रिक्शन एन्झाईम एवढ्या ठिकाणी कट केला जातो. BAMHI तो इथं कट केला जातो, ठीक आहे, अशी नावं दिली. आणि ORI हे फार महत्त्वाचं आहे, कारण की क्लोनिंग वेक्टर किंवा प्लाझमिडचं टिपिकल कॅरेक्टरिस्टिक आहे की त्याचं स्वतः स्वतःचं ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन आहे, म्हणजे त्याला रेप्लिकेशन स्टार्ट कर हे सांगण्यासाठी दुसरा कुठला कंपोनंट तिथं यावा लागत नाही. ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन असल्यामुळं हा क्लोनिंग वेक्टर स्वतः स्वतः सुद्धा रेप्लिकेट होतो, याला कोणाची गरज नाही. फक्त याला सांगायचं हां आता तू स्टार्ट कर, तर ओरिजिन ऑफ रेप्लिकेशनपासून लगेच हे स्टार्ट होतं, ठीक आहे. आता PBR322 कसं नाव दिलेलं आहे, ॲक्च्युली नॉमेनक्लेचर आपण पाहिले, पण प्लाझमिडचं बघूया. पी इंडिकेट्स फॉर प्लाझ्मा प्लाझमिड, त्यानंतर ना BR ज्या लॅबोरेटरीमध्ये त्याचा स्टडी केलेला आहे, ठीक आहे, आणि रोडी रुगेज हा जो आहे हे 2 रिसर्चरनी ते स्टडी केलेला आहे म्हणून त्यांची ती 2 नावं दिलेली आहेत. आणि 322 जे आहे तर ज्या लॅबोरेटरीमध्ये केले आणि त्यांनी स्वतःहून ते नंबर दिलेला असेल त्यामुळं ते नाव दिलं. तर अशा पद्धतीनं शक्यतो प्लाझमिड्सना नावं असतात. तर स्टुडंट आता आपण जस्टच की क्लोनिंग वेक्टर म्हणजे काय, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्लोनिंग वेक्टर, अँड वी ऑल्सो स्टडीड सिंगल एक्झाम्पल दॅट इज अ प्लाझमिड. वी हॅव टू स्टडी इन डिटेल, ठीक आहे. आणि आता आपण प्लाझमिड स्टडी केले, नेक्स्ट लेक्चरला आपण कॉझमिड वगैरे सगळे टाईप्स शिकणार आहोत. पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर सगळ्यांनी रिप्लाय द्यायचा आहे, ठीक आहे. थँक्यू स्टुडंट.